कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ए प्रिया, सोड तिला. अगं मूर्खास का तू, तिला सोड. प्रिया मॅम, प्रिया मॅम, प्रिया सासू दिशाच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली? सासू ती मला म्हणत होती की तुझी या घरात राहण्याची लायकी नाहीये, या घरची सून होण्याची लायकी नाहीये, तू प्रीतमची बायको होण्याची लायकी नाहीये. एक लक्षात ठेव, तू आमच्या कंपनीत फक्त एक एम्प्लॉई आहेस, त्यामुळे आमच्या घरच्या गोष्टींमध्ये दखल देण्याची तुला काहीही गरज नाही. आदित्य. हो आई. ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. आई प्लीज ऐक माझं. ऐकलं मॅम पण. प्रिया तू ऐकलंयस, ऐक काय म्हणाली ते. आता यार तू तरी ऐक. आत नाही जायचं, तिकडे बाहेर जायचं, ते गेट दिसतंय ना, थेट त्या गेटच्या बाहेर जायचं. निघ. प्रीतम, तुझी मैत्रीण तर आता निघून चालली आहे इथून कायमची, मग तिला छान बाय बाय नाही करायचं तुला? काय आहे तुमच्या दोघांचं जे काही असेल ते उरकून टाका शेवटच. कारण आपल्या लग्नानंतर तुझ्या आयुष्यात तुझी फक्त एकच फ्रेंड असणार आहे, ती म्हणजे दिशा. चमची. प्लीज जाऊ नका, मला खूप गरज आहे तुमची, तुम्ही गेलं मी एकटा पडेन ना इथे. हा जो काही बदललेला प्रीतम आहे ना, हा फक्त तुमच्यामुळे आहे. मी गेलं तर परत कोलमडून पडेन मी. प्रीतम सर, मी इथली फक्त एक एम्प्लॉई आहे. अहिल्या मॅडम बरोबर बोलत होत्या, मला तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये बोलण्याचा काहीच हक्क नाहीये. तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात, तुमच्या सोबत जर काही वाईट घडत असेल ना तर मी नाही बघू शकत. प्रीतम सर, दिशा मॅडम तुमच्यासाठी योग्य नाहीयेत, तुम्ही तुम्ही प्लीज त्यांच्यापासून सावध राहा. त्यांच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे आणि त्या तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. मॅडम जर एवढं सगळं कळतंय तरी मग का सोडून जाताय मला? प्रीतम सर, मला तुम्हाला सोडून जायचं नव्हतं, पण माझा नाईलाज आहे. अहिल्या मॅडमनी मला जायला सांगितलं, मला जावं लागेल. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.